हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथे भीषण गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये दोघे जखमी झालेत. जखमींना हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. गोळीबाराचे कारण की काहीतरी बांधकामाच्या वादातून गोळीबार झाल्याचा संशय आहे. आरोपी अटकेत आहे आणि पुढील कार्यवाही हिंगोली पोलीस तथा कनेरगाव पोलीस करीत आहेत. 9:30 ते 9:30 सुमारास सायंकाळी यातील आरोपितांनी की जे कॉन्ट्रॅक्टर आहेत रोडचे काम घेत आहेत की सध्या ते काम चालू आहे आमच्या कनेरगाव नाक्याला पैनगंगा नदीच्या जवळ तिथे संतोष सिंग दुसरा रविकुमार यांनी त्यांचे जे पूर्वीचे मजूर लावले होते बांधकामासाठी रोडच्या त्या पैशाच्या वादावरून आपसात त्यांचा तंटा झाला आणि त्याच्यामध्ये मजुरावर यातील दोघांनी संतोष सिंग आणि रविकुमार यांनी त्यांच्या जवळचे पिस्टल यांचा वापर करून जीवे मारण्याच्या उद्देशाने दोघांवर फायरिंग केली आणि ते जखमी झाले. दोघांना आम्ही तात्काळ दवाखान्यात पाठवून दिले हिंगोली सरकार दवाखाना येते आणि तशी माहिती माननीय वरिष्ठांना आम्ही तात्काळ दिली आणि यातील जे दोन्ही आरोपी जे आहेत आम्ही ताब्यात घेतलेले क्षेत्रासी आणि पुढील तपास करीत आहोत. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी अनिल गोटे हिंगोली.